अतिशय वेगाने विस्तारत असलेल्या पंढरपूर शहरातील जुना कासेगाव रस्त्यावरील संत गजानन महाराज संस्थेच्या नजीक आम्ही घेऊन आलोय श्री गजानन नगर येथे येलो झोन मध्ये ओपन प्लॉटचा सर्व सुविधांनी युक्त प्रकल्प। एक गुंठ्यापासूनचे प्लॉट उपलब्ध, आजूबाजूस मोठ्या प्रमाणात लोकवस्ती, पाण्याची टाकी असलेल्या गजानन नगर मध्ये प्रशस्त व पक्के 20 फुटे रुंदीचे रस्ते, संपूर्ण क्षेत्राला सिमेंट प्लेट कंपाऊंड, संपूर्ण प्लॉटिंगच्या एरियात प्लांटेशन, प्लॉट डिमार्केशन व जागोजागी बसण्यासाठी बाकडे अशा अनेक सुविधांनी युक्त गजानन नगर मध्ये आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा। पत्ता गजानन नगर, जुना कासेगाव रस्ता, गजानन महाराज मठालगत, पंढरपूर। संपर्क 868-815-1739, 848-291-9999। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा। सांगोल्यात शेकापचे ज्येष्ठ नेते माजी आमदार जयंत पाटील यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या शेकापच्या समर्थकांच्या मेळाव्यात दोन देशमुख बंधूंचे मनोमिलन होत डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। यानंतर आता डॉक्टर बाबासाहेब देशमुख व डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी सांगोला विधानसभा मतदारसंघात गावभर दौरे सुरू केले असून शुक्रवार दिनांक 25 ऑक्टोबर रोजी सांगोला विधानसभा मतदारसंघात समाविष्ट पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथे डॉक्टर बाबासाहेब देशमुख व अनिकेत देशमुख यांचं आगमन होताच त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आलं। यावेळी ग्रामस्थांनी त्यांच्यासमोर आपल्या परिसरातील प्रश्न समस्या मांडल्या तर डॉक्टर बाबासाहेब देशमुख अनिकेत देशमुख यांनी जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी निश्चितच विश्वासास पात्र ठरू अशी ग्वाही दिली आहे। तुम्हाला सर्वांचं नगर स्वर्गीय बाबासाहेब, त्याचबरोबर या तालुक्यातले मोठे मालक वसंतराव काळेसाहेब फालकेनाना यांच्या सर्वांच्या पुण्यस्मृतीस मी विनम्र अभिवादन करतो। शेतकरी कामगार पक्षाच्या आणि आबासाहेबांच्या विचाराला धरून तुम्ही मागच्या 15 वर्षापासून आमच्या कुटुंबावर आणि आबासाहेबांच्या विचारावरती प्रेम करता। मागच्या 2-3 दिवसापूर्वी तुमच्यासारख्या सर्वांच्या आशीर्वादाने माझी उमेदवारी शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस यांनी जाहीर केलेली आहे। मी आपल्या सर्वांना विनंती करणार आहे की ही निवडणूक तशी सोपी नाही, कारण निष्ठेविरुद्ध विस्कटणारा पैसा, धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असणारी ही निवडणूक असणार आहे। आमच्या काळामध्ये आबासाहेबांसारखी व्यक्ती आपल्यासोबत असायची, आज आबासाहेब नाहीत आणि आबासाहेब नसताना मी असेल, अनिकेत दादा असतील, आम्ही सर्वजण तरुण मंडळी आहोत। बऱ्याचशा गोष्टी अनुभवाने आम्हालाही त्या आत्मसात होती, पण कमी वयात लहान वयात जबाबदारी मोठी आहे, त्यामुळं तुम्ही आम्हाला सारखी विनंती करत असायचा। मागच्या 3 वर्षापासून मतदारसंघात फिरत असताना मी असेल, अनिकेत दादा असेल, बरोबर आहे का? एक विनंती सारखी असायची तुमची, काय घरातून एक उमेदवार द्या, आता आम्ही ऐकलंय। आता तुमची जबाबदारी जास्त आहे, प्रत्येक जण उमेदवार आहात अशा पद्धतीने समजून आपण ती जबाबदारी पार पाडायची। निश्चितपणे प्रचाराची सभा परत एकदा आपण घेणार आहोत, त्यावेळेस बऱ्याचशा मुद्द्यांचा उहापोह होईल। महत्वाचं आहे की मागच्या 2 वर्षामध्ये इथल्या गोरगरीब शेतकऱ्याला पाणी मिळालं का नाही, दुधाला भाव मिळाला का नाही, हा विचार आपल्या कष्टकरी वर्गाने करायचा आहे। मागच्या 5 वर्षांमध्ये या गावामध्ये कामं आली असतील आपण नाही म्हणणार नाही, विकासाला आपला विरोध असायचं काही काम नाही, पण ती कामं देत असताना
वापस तुम्हाला त्यांच्या ऑफिसला काही रक्कम द्यावी लागली की नाही याचाही विचार करा आणि त्याच्या अगोदरच्या दोन पंचवार्षिकला स्वर्गीय आबासाहेबांनी कामं देत असताना कशा पद्धतीने कामं दिली आणि त्या कामाची क्वालिटी काय. आज मागच्या 3 वर्षामध्ये या गावात किंवा आसपासच्या गावात मतदारसंघातल्या कामं झाली असतील पण त्याची क्वालिटी काय हे बघणं काळाची गरज आहे. निश्चितपणे आपण सर्वजण चांगल्या ताकदीनं लढू रात्रीचा दिवस करू. आणि मी तुम्हाला एवढाच शब्द देतो आम्ही लहान वयाने कमी आणि अनुभवाने कमी असलेली मुलं आहे पण निश्चितपणे तुमच्यासारख्यांचा आशीर्वाद असेल तर भविष्य काळामध्ये तुम्हाला काहीही कमी पडणार नाही याचा शब्दरूप. आणि तुम्हा सर्वांना विनंती करणार आहे की येणाऱ्या 20 तारखेला तुमच्या मताच्या आशीर्वादाने मला भरभरून साथ द्या आणि निश्चितपणे 23 तारखेला आपण शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा फडकून स्वर्गीय आबासाहेबांना श्रद्धांजली वाहूया. 1 तास लेट झालाय त्याच्यामुळे मी आवर्त घेतलंय. निश्चितपणे तुम्ही खूप चांगल्या संख्येने कमी वेळात या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचा अंतःकरणपूर्वक आभार मानतो आणि इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.